दाहोद। अगोदर आवर्जून उल्लेख करीन यंगस्टार क्रिकेट क्लब महेश पाटील प्रतिष्ठान स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य सुजितबाई नेलावडे आणि त्याचबरोबर सन्मान्य महेश दादा पाटील या सर्वांचं हृदयाच्या अंतकरणात आभार व्यक्त करतो। कारण रेल्वे मैदान म्हटल्यानंतर या मैदानावर बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा होतात पण त्या सर्वांच्या लक्षात राहतात असं काही नाही आहे। पण अशी क्रिकेट स्पर्धा खुल्या गटात आपल्याला पाहायला मिळते, ओपन क्रिकेटच्या माध्यमातून, ओवरऑल क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळते, जी मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेते। आणि अशी क्रिकेट स्पर्धा म्हणजेच नगरसेवक चषक, आणि याचा मला सार्थ अभिमान आहे की दरवर्षी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर, आणि उत्तम दर्जाची अप्रतिम दर्जाची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। येस, आपण लगेचच वळत आहोत। बक्ष वितरण समारंभ सर्वप्रथम अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार इथे दिला जाईल। मी हरीश सरोदे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे। हरीश सरोदे सरोदे साहेबांच्या शुभेच्छा मी देत आहोत अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार, आणि तो ठरला आहे तो म्हणजेच ज्या गोलंदाजाने अंतिम सामन्यामध्ये मेडन षटक टाकलं आहे गोलंदाज आहे तो म्हणजेच प्रेम देवकर। सर्व खेळाडू जवळ या, प्लीज जवळ या, सर्व खेळाडू जवळ या। खासदार साहेबांना जास्त वेळ नाही आहे, त्यांनासुद्धा पुढच्या कामासाठी जायचं आहे, कार्यक्रमासाठी जायचं आहे, त्यामुळे मी विनंती करतो सर्व संघांनी जवळ या। अंतिम सामन्याचा सामन्यावरचा पुरस्कार 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि ट्रॉफी प्रेम देवकर। लवकर आहे प्रेम, लवकर या। हरीश सरोदे साहेब आपण या। मी सुजितबाईंना विनंती करतो की आपल्या शुभेच्छा आपण हा सामन्यावरचा पुरस्कार द्यायचा आहे, आणि मेडन षटक टाकल्याबद्दल जवळजवळ 2500 रुपयाचा कॅश प्राईजसुद्धा आहे, ते सुद्धा स्वीकारायचं आहे। 500 रुपये मॅन ऑफ द मॅच आणि 2500 रुपये मेडन षटक टाकल्याबद्दल दिलं जात आहे ते प्रेम देवकरला, थँक्यू सो मच। यानंतर आपण देत आहोत 40+चे एकूण 2 पूल आपण बघितले, ग्रामीण आणि ओपन। अशा मात्र 2 पूलमधला एक संघ जो पराभूत झाला शेवटच्या टप्प्यामध्ये अशा संघाला मात्र एक पुरस्कार दिला जाईल। मी हनुमान ठोंबरे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे। हनुमान ठोंबरे साहेब आपण पुढे या। आणि या चषकाचा मानकरी ठरला आहे ज्याने मात्र चांगली फाईट दिली, आणि तो म्हणजेच विजयदादा दिवदादा प्रतिष्ठान पाटील 11 संदप संघ हा या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरला आहे। आपण यायचं आहे ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी। दिवदादा प्रतिष्ठान पाटील 11 संदप 40+चा उपविजेता संघ। यानंतर देत आहोत आपण या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, यासाठी मी राहुल मात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभेच्छा द्या, आपण हा पुरस्कार द्यायचा आहे। यासाठी शूज आहे, चषक आहे, आणि त्याचबरोबर सनी स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट आहे। आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरला आहे हितेश भोईर, इज द बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट। एकही जेल या खेळाडूने सोडलेलं नाही आहे, अप्रतिम परफॉर्मन्स याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। शूज आहेत, चषक आहे, आणि सनी स्पोर्ट्सच्या वतीने एक आकर्षक टी शर्टसुद्धा। खेळाडूचं विनंती करतो की आपण यायचं आहे पुढे। आपल्या शुभेच्छा मी देत आहोत उत्कृष्ट गोलंदाजी पारितोषिक, यासाठी सुद्धा शूज आहे, चषक आहे, आणि त्याचबरोबर सनी स्पोर्ट्सच्या वतीने आकर्षक टी शर्ट आहे। ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये अवघ्या 20 धावा देत असताना तब्बल 6 गडी बाद केले आहेत आणि अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला आहे, संघ आहे जितू रिची निलेश रेवन डोंबिली आणि गोलंदाज आहे रुपेश म्हात्रे। ब्युटिफुल ट्रॉफी टी शर्ट अँड शूज ऑल्सो फॉर बेस्ट बॉलर। आणि सर्वांना सार्थ अभिमान वाटेल हा पुरस्कार देताना, कारण हा खेळाडू 40+ विभागातला आहे, 40+ संघातला आहे, ऋषी 11 काटे खेळाडू आहे सोन्या गायकवाड। पुरस्कार या सोन्या गायकवाड यायचंय, पारगाव विभागाला बिलॉंग करतात, पारगाव गावाला बिलॉंग करतात, रायगडचा हा खेळाडू, जरा टाळ्या उद्या, 40+ हा खेळाडू आहे। आणि या खेळाडूने मात्र स्वीकारल्या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजी पारितोषिक।
पाच पारितोषिक यावर्षी आपल्याला पहिल्यांदाच असं मोठं पारितोषिक पाहायला मिळतंय आणि दुसऱ्याकडनं पारितोषिक आहे रोख रुपये 50,000 रुपये. मी सन्माननीय नगरसेवक महेश गायकवाड यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. दुसरा क्रमांक या स्पर्धेमध्ये पटकावला आहे रोख रुपये 50,000 आणि आकर्षक भव्य दिव्य नगरसेवक चषक संघ आहे ऋषी 11 काटई. निलेश आपण यायचं पूर्ण संघाला घेऊन. नगरसेवक चषक काटई 40+ टीम तर खूप खूप अभिनंदन टीम ऋषी 11 काटई. अभिनंदन अर्जुनभाई पाटील जे 40+ संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे तो म्हणजेच ऋषी 11 काटई. ज्याने मात्र स्पर्धेमध्ये रनरअप राहिले आहेत. यानंतर आपण येत आहोत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. संघांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण हा पुरस्कार द्यावा. पहिला क्रमांक रोख रुपये 1,00,000 आणि आकर्षक भव्य दिव्य नगरसेवक चषक आणि याचा मानकरी ठरला आहे जितू रिची निलेश 11 डोंबिवली हा संघ. सध्याच्या घडीला सिटी क्रिकेटमध्ये ओपन क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हा संघ ज्या संघाने KDMC माध्यमातून हे विजेतेपद पटकावलं आहे आणि नगरसेवक चषकाचा चॅम्पियन संघ ठरला आहे तो म्हणजेच जितू रिची निलेश 11 डोंबिवली हा संघ. संघाचे पुरस्कर्ते सुजित पाटीलसुद्धा उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन. चॅम्पियन संघ ठरलाय नगरसेवक चषकामध्ये 2022 या स्पर्धेचा जितू रिची निलेश 11 डोंबिवली. कॅश प्राईज 1,00,000 रुपीज अँड ब्युटिफुल ट्रॉफी. यानंतर आम्ही देत आहोत मालिकावीरचा पुरस्कार. एक शेवटचा पारितोषिक मालिकावीर अशा खेळाडूची निवड केली जाते मात्र खूप चांगला परफॉर्मन्स पूर्ण स्पर्धेमध्ये दिला आहे त्यासाठी आपण देणार आहोत ती सायकल आणि आकर्षक चषक आहे आणि या चषकाचा या सायकलचा मानकरी ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कुठल्यात 51 धावा. संघ आहे जितू रिची निलेश 11 डोंबिवली आणि फलंदाज आहे या संघाचा संघ नायक प्रशांत म्हात्रे. मालिकावीर प्लेअर ऑफ द टूर्नामेंट गोज टू प्रशांत म्हात्रे 51 रन्स इन द टूर्नामेंट. स्पोर्ट्स सायकल अँड ब्युटिफुल ट्रॉफी. तर नगरसेवक चषकाचा पारितोषिक वितरण समारंभ इथे संपला असं मी जाहीर करतो आणि सन्माननीय खासदार साहेबांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपण इथे आलात सर्व मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करू कारण आपण इथे आलात या स्पर्धेची आपण शोभा इथे वाढवली. येस आणि